नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत की जे धरती कंपनीचा लष्की वाल आहे, तर लष्की वाल म्हणजे हे जे चापट वाल आहे याच्यामध्ये दोन प्रकार येतात. एक म्हणजे मासुळ्या वाल म्हणतो आपण आपल्या भाषेमध्ये, एक हा चापट वाल. तर ह्या चापट वाल म्हणजे धरती कंपनीचा लष्की वाल. तर या लष्की वालाबद्दल नेमकं हिचे वैशिष्ट्य काय आहे आपण कंपनी प्रतिनिधीपासून आपण आज जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम नमस्कार. हा कोणता वाला इथे लागवड केलेला? हा इथे जे लागवड केलाय हा धरती अॅग्रो केमिकलचा नवीन वाण जे यावर्षी दिलं ते लष्की आहे. आधी एक फर्स्ट म्हणून इथं जो आपण मासोळी म्हणतो आपल्याकडे तो आहे. जगातलं ते पहिलं हायब्रिड होतं आणि हे दुसरं हायब्रिड आहे जगामध्ये चापटमध्ये वालामध्ये धरती कंपनीने यावर्षी दिलं. हा पहिलं वर्ष आहे या व्हरायटीचा. अच्छा, तर हे जे तुम्ही इथे शेतकऱ्यांची लागवड केली आहे तर हे किती एकरामध्ये जवळपास लागवड केली आहे? ही साधारणतः 1.5 एकरामध्ये आहे आणि या फार्मरचं नाव आहे सुभाष रावजी मत्साले, राहणार धनोळी, तालुका आरवी, जिल्हा वर्धा. आणि हे यांचं पहिलंच वर्ष, याच्या आधी हे फर्स्ट लावत होते आणि आपली चवळी पण लावतात शेरली साईड बाजूला आहे, पण हा वालाच यांनी पहिलं वर्ष आहे. पहिलं लागवडीचं अंतर आता जर विचार केला तर लागवडीचं अंतर किती करायचं इथे? इथे 5x2 आहे, पण याच्यापेक्षा वालामध्ये पावसाळ्यात जर लावायचं असलं तर 7 फुटाच्या वर अंतर ठेवायला पाहिजे. इथे थोडं दाटलं आहे म्हणून अंतर जर जास्त ठेवलं तर उत्पादन पण चांगलं येते आणि रोग आणि कीड पण लवकर नियंत्रण येते. अच्छा, म्हणजे आपण शेतकऱ्याला जर सांगायचं झाल्यास तर लागवडीचं अंतर किती ठेवावं लागेल त्यांना? 7 फुटापासून ते 10 फुटापर्यंत ठेवू शकतात ते. असं अंतर 2 फूट ठेवायचं आणि असं 2 ओळीतलं अंतर 7 फूट कमीत कमी पावसाळ्यामध्ये. पावसाळ्यात कुठल्याही वालाचं झाड चांगलं बनते. बरोबर. तर बघा मंडळी, 2 जे ओळीतील अंतर आहे तर हे 7 फूट ठेवायचं आणि 2 झाडातील अंतर 2 फूट ठेवून आपण हा धरती कंपनीचा हा लष्की वाल लावू शकतो. महत्वाचं या व्हरायटीचं सांगायचं झाल्यास हा F1 हायब्रिड आहे आणि सध्याची परिस्थितीमध्ये मार्केटमध्ये असं वाण कोणत्याच कंपनीकडे उपलब्ध नाही. महत्वाचं म्हणजे याला पानं कमी आणि फुलं जास्त आहे, म्हणजे उत्पादनची क्षमता या व्हरायटीमध्ये किंवा या वालामध्ये खूप जास्त आहे. बाजारपेठेमध्ये असतं कोणतंच वाण नाही आहे आणि सध्याच्या याच्यामध्ये जे भावभाजी आहे हे पण सध्या जास्त चालत आहे, तर त्यामुळे तुम्ही ही धरती कंपनीची लष्की ही व्हरायटी लावू शकता. अजून व्हरायटीचं काही उद्दिष्ट? महत्वाचं म्हणजे या व्हरायटीचं मेन उद्दिष्ट असं आहे का, ही बाकी जे वाला जे ओपी लागतात ही लागवड आपण उन्हाळ्यात करतो आणि चालू होते दिवाळी, म्हणजे 3-4 महिने घेतात. हे व्हरायटी जे आपली एक फळ आणि हा दुसरा आला लष्की, हे लागवडीपासून 45 दिवसात फुलावर येतात आणि 65-70व्या दिवशी पहिला तोडा येतो. पहिला तोडा येतो आणि तिथून आपल्या इथं स्पेशली वर्धा जिल्ह्यात एप्रिल पर्यंत पिंड चालतात. व्हायरस टॉलरन्स व्हरायटी आहे, व्हायरसचं पण पर्सेंटेज कमी आहे, पण सगळ्यात महत्वाचं उत्पादन. उत्पादन हे एकदा 70 दिवसात चालू झालं का कंटिन्यू राहतो. बाकी वालात कसं, एक तोडा झाला की 1 महिन्याचा गॅप पडतो. याच्यामध्ये गॅप पडणार नाही शेतकरी बंधूंना आणि माल चांगला निघत राहील. याच्यावर व्हायरस टॉलरन्स व्हरायटी आहे, झुपक्यामध्ये माल लागतो आणि सगळ्यात महत्वाचं 2 महिन्यात चालू होते आणि तिथून लंबा चालतो. बाकी वाल हे 9-10 टनापर्यंत जातात. या वालाचं उत्पादन जवळपास 20-25 टनापर्यंत एका हंगामात घेऊ शकतो. अच्छा, तर बघा मंडळी, महत्वाचं म्हणजे जे बाकी कंपन्यांचे वाला याला जवळपास 3-3.5 महिने चालू होण्यासाठी लागतात, परंतु हे 45 दिवसात म्हणजे 1.5 महिन्यामध्ये जर चालू होत असेल आणि आपली 65-70व्या दिवशी जर शेंग निघत असेल तर साहजिक गोष्ट आहे की शेतकऱ्यांना पडण्याजोगती व्हरायटी आहे. बघा मंडळी, हा जो वाल आहे तर हा वाल जर आपल्या 1.5 महिन्यामध्ये सुरू होत असेल तर आपल्याला शेतकऱ्याला खूप चांगली फायद्याची गोष्ट आहे. बाकी जे वाल आहे बाकी अदर कंपनीचे कोणत्याही कंपनीचे वाल 3.5-4 महिनेपर्यंत चालू होत नाही किंवा त्याच्यापासून उत्पादनही घेऊ शकत नाही, परंतु हा वाल 45व्या दिवशी फुलावर येऊन 65-70व्या दिवशी आपण पहिला तोडा हा करू शकतो. तर त्यामुळे जो आपला याच्यामध्ये जो पिरियड आहे किंवा जो दिवस आहे तर हे दिवस याला कमी लागतात. नाही उत्पादनाचा विचार केला तर बाकी कंपन्यांपेक्षा या कंपनीचा वालामध्ये उत्पादन हे जास्त मिळत असते. अशा प्रकारे हा धरती कंपनीचा लष्की वाल आहे. तर अजून काही याच्यामध्ये सांगायचं? याच्यामध्ये म्हणजे हा वाल असं पीक आहे आजच्या कंडिशनला का, हे बाकीचं जो अळीचा चुरड्याचा आणि मार्केट रेट याला वर्षभर राहतात. त्याच्यामुळे कोणत्याही अवस्थेत जर लावला, जसं आपल्या इथं लावायचं झाल्यास मे मध्ये कोणताच वाल लागत लावू नये वर्धा जिल्ह्यात तरी, किंवा आपल्या विदर्भात इकडला जो काही भाग सोडला, पण त्याच्यानंतर पाऊस चांगला झाल्यावर जर जुलैपासून जर ह्या लागवड केली तर जुलैमध्ये जरी लागवड केली तिथून तुमचा ऑगस्ट सप्टेंबरला चालू होतो. सप्टेंबरपासून बाजार भाव चांगले राहतात आणि उत्पादन चांगलं भेटून शेतकऱ्याला नफा चांगला मिळतो. म्हणून एक परवडणारं पीक आहे आणि महत्वाचं बाकीच्या वालामध्ये जे आहे त्याला चालू व्हायला दिवाळी लागते, त्याचा आपलं दिवाळीपर्यंत लक्ष्मी खिशात येते शेतकऱ्यांचा. म्हणून पैसा देणारं किंवा उत्पादन देणारं एक पीक आहे आणि प्रत्येकाने जरी थोडंफार जरी लावलं तरी त्याला एक सगळं रुटीन चालतो. आणि व्हायरस टॉलरन्स व्हरायटी आहे महत्वाची, व्हायरस कम नाहीच्या बरोबर आहे, येतच नाही असं म्हणता येईल.
आणि माल लवकर चालवून उत्पादन येते आणि मार्केटला डिमांड चांगली. आणि सगळ्यात याचं एक म्हणजे F1 जरी आहे पण याची चव एकदम गावरानी आहे, जे आपल्याला पाहिजे. मार्केटला उठाव चांगला राहतो. अच्छा, म्हणजे मार्केटमध्ये चालणारी व्हेरायटी आहे. बघू शकता ही अशा प्रकारे ही लष्की ही व्हेरायटी आहे. आणि महत्वाचं म्हणजे याचा आपण जे सुटला आपलं ते बियाण्यांचा रेट, याचा बियाण्याचा रेट वगैरे कसा आहे? बियाण्यांचा रेट साधारणतः 100 ग्रॅमचं पॅकेट येते, त्याच्यात 250 ते 270 बिया राहतात. मार्केटला साधारणतः 700 रुपयापर्यंत भेटून जातात. आता दुकानदारानुसार कमी जास्त होऊ शकते, पण एक ऍव्हरेज रेट सांगितले मी तुम्हाला. तर बघा, बियाण्याचा विचार केला तर एकरी 1.5 किलो बियाणं लागते. एकरी 1.5 किलो बियाणं लागत असते. तर बघा, लागवडीचं अंतर वगैरे झालं, बियाण्यांचे वगैरे झालं. आणि महत्वाचं म्हणजे याच्यावर व्हायरस येत नाही, बाकी याच्यावर व्हायरस पिवळा येतो, वाल खराब होऊन जाते, शेंगा लागत नाही, फुल लागत नाही, तर अशा प्रकारची याच्यामध्ये समस्या नाही येणार. याच्यामध्ये खूप F1 हायब्रिड आहे, खूप जबरदस्त पूर्ण शेंगा. आणि याला महत्वाचं म्हणजे बघा, सगळीकडे झुपक्यात मिळेल. बघा, याला पूर्ण अशा झुपकेदार शेंगा लागलेल्या आहे. आणि उत्पादनाचा विचार केला तर खूप जास्त प्रमाणामध्ये याच्यापासून उत्पादन येणार आहे.